खूप आठवण आली जेजूंची मला, आणि मग राहावलंच नाही म्हणून मग। अगं तुला राहावलं नाही म्हणून तू तू इंडियात आलीस? तू काय लपवतेस माझ्यापासून? मेघा बोल, मला सांग काय झालंय ते। मी तुला सगळं सांगते, पण इथे नको, आपण दुसरीकडे कुठेतरी जाऊयात। चल घरात करमत नव्हतो, मला माझं कशातच लक्ष लागत नव्हतं, वेळही जात नव्हता, म्हटलं इकडेच येऊया। बरं झालं हो, तुझा वेळ जात नाहीये, आणि माझ्या नातवाला वेळ पुरत नाहीये। जे काही घडतंय त्यात तिचा काय दोष आहे सासूबाई? तुला वाटेल तेव्हा येत जा शमिका इथे। अगं इतकं सगळं झालं आणि तू मला काहीच कळू दिलं नाहीस? नाही गो, आधी बाळाचं टेन्शन आणि मग जीजूंची बॅड न्यूज। जाऊ दे ना, नाही सांगितलं म्हणून काय झालं? पण आता हे सगळं तू घरी सांगू नकोस प्लीज, त्यांना खूप टेन्शन येईल। अभिजित सर का मुलगा डोकं ताळ्यावर असताना, शुद्धीत असताना इतकी मोठी गोष्ट करणं अशक्य। शुद्धीत असताना नाही, हे सगळं नशेत असतानाच तर घडलंय। अभिजित दारू पीत नाही, तो दारू पीत नाही हे माहित असताना तू त्याला जबरदस्ती दारू पाजलीस, राईट? आता सांगणार कोणी कोणावर जबरदस्ती केली ते? अभिजितने असं काहीच केलं नव्हतं। आमच्यात असं काहीच घडलं नव्हतं। प्रिया, मग तू हे सगळं? अगं का? रिया, माझं अभिजितवर प्रेम होत। डोंट वरी, अनिरुद्धला मी काहीच सांगणार नाही। कच्चे खिलाडी। आई, हलवा फार छान झालाय। हो का? ऐकलंस का शमिका, हलवा फार छान झालाय। हां, केलाय कोणी? माझ्या सुनेनी केलाय म्हंटल। मला बँगलोरला खूप चांगला जॉब मिळालाय, मला त्यासाठी तिकडे जावं लागेल। नाही जे, मी तुला नाही जाऊन देणार, मी तुला नाही जाऊन देणार जय। तुला जॉबची काय गरज आहे? तुझ्याकडे एवढी प्रॉपर्टी आहे, मग मी आयुष्यभर बसून राहू का? मॉम गेल्यावर मला बिझनेस करायची इच्छाच नाही आहे। तू डॅडचा बिझनेस जॉईन कर, मी बोलेन त्यांच्याशी, मग तर झालं ना। आणि जय, आता नाही म्हणू नकोस, मला तू जवळ हवायस जय, मला तू माझ्याजवळ हवायस। तू असताना मला कसली काळजी आहे? हा मेघनाचा फोटो आहे ना, सारखी त्याच्याकडे बघून अशी अशी करत होती, म्हणजे तिला आपल्या आणि तिच्या चेहऱ्यात काही साम्य दिसतं का काय कोणास जाऊ की आपला नुसता चाळा काहीतरी। खरंय, बाळांना सगळं कळतं, लहान बाळांना कळतं, त्या मोठ्या लग्न झालेल्या बाळांना मात्र कळत नाही। म्हणजे किती दिवस झाले तिचं लग्न होऊन? लग्न झाल्यावर सुरुवातीला काय 2-4 फोन केले तेवढेच, पण अमेरिकेला गेल्यापासून एकही फोन केला नाहीये तिने। आई, खरं काय ते कळलं तर तुझ्या जीवाला किती त्रास होईल। मेघा,